नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगीता जगन्नाथ पाटोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिपणात वस्ती. आजच्या ऑनलाईन क्लासेस संगमनेरच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत करते. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून व भास्कर पाटील साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी व अशोक कडू साहेब माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी ते आठवीच्या मिशन आरंभ या अभिनव उपक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि ह्या उपक्रमाच्या अंतर्गत इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक कुट प्रश्न आणि उपघटक दिनदर्शिका या घटकाचा आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत. मला या ठिकाणी तास घेण्यासाठी जिल्ह्याच्या नोडल अधिकारी श्रीमती कार्ले मॅडम, आमच्या संगमनेर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय बाळासाहेब गुंड साहेब, आमचे तालुक्याचे नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब यांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आजचा ऑनलाईन क्लास तुमच्यापर्यंत अधिक क्लियरिटीने यावा यासाठी धडपड करणारे आमच्या तालुक्याचे तंत्रस्नेही सुरेश भारती सर, संदीप पावसे सर, संजय आमरे सर व त्यांची सर्व टीम यांचे मी मनापासून आभार मानते आणि स्वागत करते. तर चला आज आपण आपला ऑनलाईन क्लास दिनदर्शिका या घटकावरती सुरू करूया. आजचा आपला बुद्धिमत्तेचा घटक आहे कुट प्रश्न. कुट प्रश्न म्हणजे गुंतागुंतीचा प्रश्न. हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवताना आपल्याकडे विचार करण्याची एक शक्ती अशी पाहिजे. बघा, आपण ससा आणि कासव यांची गोष्ट ऐकलेली आहे. कासवाची गती संत असते आणि ससा हा अतिशय वेगाने धावतो. परंतु ह्या दोघांचा मेळ आपल्याला हा घटक शिकवताना घातला पाहिजे. आपलं जे डोकं आहे किंवा आपली जी विचार करण्याची शक्ती आहे ती आपण कासवासारखी शांत ठेवणार आहे आणि उदाहरणे सोडवण्याचा जो वेग आहे तो आपण सशासारखा फास्ट मध्ये उदाहरणे सोडवणार आहोत. आपला जो घटक आहे त्या घटकाला 12.16% आणि याआधी आपण कुट प्रश्न या प्रश्नांतर्गत रांगेतील स्थान, दिशा याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता दिनदर्शिका हा जो घटक आहे त्यावर आपल्याला परीक्षेमध्ये किमान एक प्रश्न विचारला जातो आणि हा एक किमान प्रश्न सोडवताना बऱ्याच वेळा आपल्याकडून घाई होते किंवा आपण अतिशय वेगाने तो सोडवतो. त्यामुळे आपण जे उत्तर काढलेलं आहे ते उत्तर आणि अपेक्षित उत्तर यामध्ये आपल्याला फरक आढळून येतो. म्हणून हा प्रश्न अगदी आत्मविश्वासाने कसा सोडवायचा याचा आपण ह्या घटकामध्ये अधिक सराव करणार आहोत. आता दिनदर्शिका या घटकाला आपली अगदी दुसरी पासून सुरुवात झालेली आहे. दुसरीच्या वर्गामध्ये आपण दिनदर्शिकेचा छान छान असा अभ्यास केलेला आहे. मग त्यामध्ये आपल्याला सर्व वार, त्याच्यातले दिवस, महिन्यांचे दिवस या सगळ्यांचा अभ्यास इयत्ता दुसरीमध्ये झालेला आहे. त्यानंतर तिसरीमध्ये सुद्धा आपण दिनदर्शिका या घटकाचा अभ्यास केलेला आहे. आज जर आपण या ऑनलाईन क्लासेसचा विचार केला तर तुम्ही सर्व गुणवंत विद्यार्थी, मिशन आरंभ 9 मार्च रोजी जी परीक्षा झाली त्या परीक्षेतून गुणवंत विद्यार्थी आज या क्लासमध्ये आहेत. म्हणजेच आपला जो घटक आहे तो गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे कसा पोहोचेल याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. त्यासाठी दिनदर्शिकेचा अभ्यास किंवा आपल्याला काही मुद्दे या ठिकाणी समजून घ्यावे लागणार आहेत. साधारणतः दिनदर्शिका हा घटक शिकताना दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोठे कोठे करतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. अगदी आपली आजी आपल्याला सांगत असते, बाळा बघ रे आज एकादशी कधी आहे. आपल्या ताईचं किंवा दादाचं लग्न जमवताना घरामध्ये जमलेले सर्वांच्या समोर एक छान असं कॅलेंडर ठेवतात आणि त्या कॅलेंडरवर कोणता दिवस लग्नासाठी योग्य अयोग्य याचा ते विचार करतात आणि लग्नाची तिथी सुद्धा त्या ठिकाणी ठरवतात. आपण वर्गात आल्यानंतर आपल्या मित्रांना छानपणे सांगतो
बघ आज माझा वाढदिवस आहे. लगेच दुसरा मित्र आपल्याला सांगतो, अरे अजून 4 दिवसांनी माझा सुद्धा वाढदिवस आहे. आणि मग तो सांगतो, बघ तुझा वाढदिवस आज आहे ना, आज शनिवार आहे, मग अजून 4 दिवसांनी माझा वाढदिवस आहे. आणि मग तो त्या ठिकाणी आपल्या वाढदिवसाचा वार सांगतो. तर असा हा आपला वाढदिवस आहे. या वर्षी आपण साजरा केलेला वाढदिवस पुढील वर्षी कोणत्या वारी येईल, अजून 4 वर्षांनी तो कोणत्या वारी येईल, या सगळ्या घटकांचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी आत्मविश्वासाने सांगू. जर आपण ह्या घटकाचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला त्या गोष्टी भरभर सांगता येतील. आता आपण काही उदाहरणं घेणार आहोत किंवा तो घटक आपण समजून घेणार आहे, त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा आपण प्रथम विचार करूया. आपल्या समोर सामान्य वर्ष त्याचे 9 दिवस दिलेले. आता आपण सामान्य वर्ष साधारणतः जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांची जर आपल्या या महिन्यांचे दिवस घेतले आणि त्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज जर 365 आली तर ते सामान्य वर्ष असतं. आता या दिवसांची बेरीज आपण या अगोदर केलेली आहे. आपण गणित विषयामध्ये दिनदर्शिका हा घटक शिकलेलो आहे आणि ह्या घटकामध्ये आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. फक्त त्याची थोडीशी उजळणी करून आपण आपल्या प्रश्नांकडे जाणार आहोत. 365 दिवस जर आपण विचार केला तर या 365 दिवसामध्ये 52 आठवडे या 365 आता 365 चे 52 आठवडे करताना त्याला आपण 7 ने भाग देतो आणि 7 ने भाग दिल्यानंतर आता 7 ने भाग द्यायची ही संकल्पना आपल्याला माहित आहे. 7 एका आठवड्याचे वार एका आठवड्यामध्ये 7 वार असतात, त्यामुळे आपण साधारणतः 7 ने भाग देतो. 7 ने भाग दिल्यानंतर आपले 52 आठवडे या ठिकाणी येतात आणि 1 दिवस त्या ठिकाणी उरतो. म्हणजेच जेव्हा सामान्य वर्ष असते त्यावेळेस 365 दिवस आणि त्या 365 दिवसामधले 52 आठवडे पूर्ण होतात आणि 1 दिवस त्या ठिकाणी आपल्याकडे शिल्लक राहतो. आणि हा 1 दिवस शिल्लक राहिल्यामुळे एखाद्या सामान्य वर्षामध्ये एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी 1 दिवस पुढे सरकतो. हा नियम सर्व विद्यार्थ्यांनी अगदी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा की सामान्य वर्षामध्ये जो 1 दिवस आपला उरलेला आहे आणि त्या 1 दिवसामुळे काय होतंय की त्या वर्षीचा म्हणजे एखाद्या वर्षीचा वार पुढील वर्षी 1 दिवसाने पुढे सरकतो. 1 दिवसाने पुढे सरकतो. बघा त्याचं उदाहरण सांगते. समजा 3 ऑगस्ट आज 3 ऑगस्ट तारीख आहे. 3 ऑगस्ट आज शनिवार आहे. 3 ऑगस्ट शनिवार आहे. तर आपल्याला 3 ऑगस्टला शनिवार आहे तर पुढील वर्षी 3 ऑगस्टला कोणता वार असेल. आपण ह्याच वर्षीचं उदाहरण घेऊया. इथं 2013 उदाहरण आपण या ठिकाणी टाकले पण मी तुम्हाला आज आपल्या 2023 एक उदाहरण सांगते. 2024 उदाहरण सांगते. 3 ऑगस्ट शनिवार आहे 2024. तर पुढील वर्षी 3 ऑगस्ट 2025 वार आपल्याला काढायचा आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना असे वाटेल की 2024 हे लीप वर्ष आहे आणि मॅडम सामान्य वर्ष सांगताय. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेस आपण लीप वर्षाचा विचार करतो या लीप वर्षाचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस फेब्रुवारी 29 हा दिवस त्यामध्ये ऍड असेल किंवा आलेला असेल तरच ते लीप वर्ष असतं. म्हणजे लीप वर्ष त्या ठिकाणी धरलं जातं आणि 29 तारखेनंतर जो दिवस ऍड होतो तो सामान्य वर्षामध्ये येतो. मग आपल्याला आता 3 ऑगस्ट आपला 29 फेब्रुवारी हा दिवस होऊन गेलेला आहे. म्हणजे आता हे पण सामान्य वर्ष होणार आणि 2025 पण सामान्य वर्षामध्ये. म्हणजे आपल्याला हा 1 दिवस पुढे वाढणार आणि म्हणून आपला जो वार आहे पुढील 3 ऑगस्टचा जो वार असणार तो रविवार येणार. रविवार म्हणजेच आपला पहिला नियम आपल्याला काय सांगतो. सामान्य वर्ष जर असेल आणि ह्या सामान्य वर्षामध्ये आपला जो 1 दिवस उरणार आहे
त्या एक दिवसामुळे एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवसाने पुढे सरकतो. त्यानंतर बघा, सामान्य वर्षामध्ये, सामान्य वर्षाचाच आपण विचार करतोय, सामान्य वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला असतो. सामान्य वर्षामध्ये एक जानेवारीचा वार, एक जानेवारीला जो वार असतो एक जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला असतो. एक जानेवारी 2013ला जर मंगळवार असेल तर 31 डिसेंबर 2013ला देखील मंगळवारच असतो. हा एक आपल्याला आपला जो दुसरा नियम आहे, एक जानेवारीला जो वार असेल तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो. फक्त याला एक अपवाद आहे, लीप वर्षात मात्र एक दिवस पुढचा असेल तर लीप वर्ष आपण नंतर बघणारच आहोत, पण लीप वर्षात तो वार एक दिवसाने पुढे जातो. त्यामुळे सामान्य वर्षामध्ये जो आपला एक दिवस जास्तीचा आलेला असतो तो वार एक जानेवारीचा जो वार असतो तो जो वार आहे तो 53 वेळा त्या ठिकाणी येतो आणि बाकीचे जे वार असतात ते 52 वेळा येतात. आता हा 53 वेळा का आला, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की सामान्य वर्षामध्ये जो आपला एक दिवस उरलेला असतो त्या एक दिवसाचा जो वार आहे तो एक जानेवारीच्या तारखेला दिला जातो आणि 1 जानेवारीचाच वार 31 डिसेंबरला असतो. त्यानंतर मग आपला तिसरा नियम आहे, सोमवारी सुरू होणारा सप्ताह रविवारी संपतो. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, एक वार जर आपल्याला परत यायचा असेल तर 7 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी जातो, किंवा त्या ठिकाणी 7 दिवसाचा कालावधी घेतला जातो. म्हणजे एक वार परत 7 दिवसाने येतो. आज जर शनिवार असेल तर परत 7 दिवसांनी शनिवार येणार आहे. म्हणजे आज 3 तारीख आहे तर 3 अधिक 7 म्हणजेच पुढील शनिवारी आपली जी तारीख असते ती 10, म्हणजे आपल्याला एक वार परत 7 दिवसांनी येतो आणि 7 दिवसांनी येणारा वार त्या ठिकाणी त्याला सप्ताह असे म्हणतात. आणि हा सप्ताहाचा वार म्हणजे आपल्याला ह्या तारखेचा वार आणि पुढील तारीख जर काढायची असेल तर त्याच्यामध्ये 7 दिवस आपण ऍड करतोय, किंवा 7 दिवस आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात किंवा 7 दिवसांनी पुढे जाता येतं. आता लीप वर्ष, आपण सामान्य वर्षाचा विचार केला, सामान्य वर्ष आणि लीप वर्षामध्ये काय फरक आहे बघा. सामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात आणि जे लीप वर्ष आहे या लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात.
366 दिवस असतात. मग आता लीप वर्ष ओळखायचं कसं, किंवा लीप वर्ष कसं ओळखलं पाहिजे. आता लीप वर्ष ओळखताना आपल्याला जो इसवी सन दिलेला आहे किंवा जे साल दिलेलं असतं त्याला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष असे म्हणतात. समजा आपल्याला आता 2024 हे साल आपल्याकडे दिलेले आहे आणि याला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर याला लीप वर्ष असे म्हणतात. आता गणित विषयामध्ये आपण लीप वर्षाची संकल्पना समजून घेतलेली आहे, म्हणजे त्या ज्या इसवी सणाला चारने पूर्ण भाग जातो त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. पण शतक वर्ष जर असेल तर त्या शतक वर्षाला 400 पूर्ण भाग गेला पाहिजे. याच कारण आहे, जर शतक वर्षाला तुम्ही 4 भाग द्यायला गेले तर त्याला पूर्ण भाग जातो, पण आपल्याला त्या शतक वर्षाला 400 भाग देऊन ते शतक वर्ष लीप का अनलीप ते आपल्याला ओळखायचं आहेच. म्हणजेच लीप वर्षाचे जे दिवस आहे किंवा जी लीप वर्षाचे दिवस 366 असतात. आता लीप वर्षाचे दिवस जर आपण 366 घेतले आणि त्याचे जर आठवड्यामध्ये रूपांतर केले किंवा त्याचे जर आपण आठवडे केले तर आपल्या लक्षात येईल बघा, ह्या वेळेस आपल्याकडे 2 दिवस शिल्लक राहणार आहे. लीप वर्ष जेव्हा आपण घेणारे किंवा 366 दिवस आपण त्या ठिकाणी घेतले तर आपल्याकडे 2 दिवस शिल्लक राहतात. सामान्य वर्षाचा आपण जेव्हा विचार केला त्यावेळेस आपल्याकडे 1 दिवस शिल्लक राहिला होता आणि आता लीप वर्षाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याकडं 52 आठवडे झालेत आणि 2 दिवस शिल्लक राहिले. सामान्य वर्षामध्ये 1 दिवस शिल्लक राहिलेला आणि 1 दिवस शिल्लक राहिल्यामुळे आपण तो एक पुढील वर्षीचा वार 1 दिवसाने पुढे गेला. पण जर लीप वर्ष असेल तर एखाद्या वर्षीचा वार 2 दिवसाने पुढे जातो किंवा 2 दिवस तो त्या ठिकाणी पुढे सरकतो. 2 दिवस त्या ठिकाणी तो पुढे सरकतो. आपल्याला सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यामध्ये, सामान्य वर्षामध्ये 1 दिवस पुढे जातो आणि लीप वर्षामध्ये तो 2 दिवस त्या ठिकाणी पुढे सरकतोय. बघा, पहिला नियम आपण पाहिला, सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात म्हणून एखाद्या वर्षीचा वार पुढील वर्षी 1 दिवसाने पुढे सरकतो आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात आणि या 366 दिवसाचे 52 आठवडे प्लस 2 दिवस उरतात म्हणून त्या वर्षामध्ये एखाद्या दिवशी असलेला वार पुढील वर्षी 2 दिवस पुढे सरकतो. 2 दिवसाने तो त्या ठिकाणी तो पुढे सरकतोय. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात. लीप वर्ष जेव्हा असते त्यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात आणि सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये हा जो फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी महिना सामान्य वर्ष याच्यामध्ये 28 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिना लीप वर्ष याच्यामध्ये 29 दिवस असतात. त्यामुळे लीप वर्षामध्ये उरलेले 2 दिवस, आपले जे 2 दिवस उरलेले आहेत हे 2 दिवस 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ह्या वारांना दिले जातात. 1 जानेवारीचा जो वार असतो तो 53 वेळा येणार लीप वर्षामध्ये आणि 2 जानेवारीला जो वार असतो तो त्या ठिकाणी 53 वेळा येणार. म्हणजेच लीप वर्षामध्ये उरलेले 2 दिवस 1 जानेवारी आणि 2 जानेवारीच्या वार हे 53 वेळा येतात आणि सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार त्या ठिकाणी 53 वेळा येतो. आता आपण जर विचार केला तर आपल्याला जानेवारी ते डिसेंबर या सर्व महिन्यांचे दिवस
माहीत असणं अपेक्षित आहे. समजा आपण 30 दिवसाचा महिना असेल आणि त्याला जर 7 ने भाग दिला तर 7 चौक 28 2 दिवस उरतात. म्हणजेच 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. जर आपल्याकडं 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. आणि जर 29 तारखेचा महिना असेल, आता हे 1, 2, 3 प्रत्यक्ष भागाकार करून दाखवत नाही, 1 भागाकार केलाय. आता आपल्या लक्षात आले की 7 ने आपण त्या ठिकाणी भाग दिलेला आहे. मग आपल्याला 1, 2, 3 तारीख 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार त्या ठिकाणी 5 वेळा येतात. बघा 28 दिवसाचा जर महिना असेल, 28 दिवसाचा महिना असेल तर कोणताही वार 5 वेळा येत नाही. कोणताही वार 5 वेळा येत नाही. कोणताही वार 5 वेळा येत नाही. जर 29 दिवसाचा महिना असेल, 29 दिवसाचा जर महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. जर 30 दिवसाचा महिना असेल तर 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 31 तारखेचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आज आपल्याला दिनदर्शिका घटकामध्ये फक्त ह्या 5 घटकांवर आधारित प्रश्नांचा सराव करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे 5 मुद्दे मी ज्या ठिकाणी सांगितले किंवा जसे सांगितले ते फक्त आपल्याला एकदा आठवणीत ठेवायचे. त्यापैकी पहिला जर आपण मुद्दा पाहिला तर सामान्य वर्ष 365 दिवस आणि त्यातला 1 दिवस उरतो. मग त्या ठिकाणी एखाद्या वर्षीचा वार पुढील वर्षी 1 दिवसाने पुढे जातो. त्यातला दुसरा मुद्दा आहे लीप वर्षाचा. लीप वर्ष ज्या इसवी सणाला 4 ने किंवा शतक वर्षाला 400 ने पूर्ण भाग जातो त्याला लीप वर्ष असे म्हणतात. त्यानंतर लीप वर्षामध्ये जे 2 दिवस उरतात त्यातला त्यातला पहिला दिवस 1 जानेवारीच्या वाराला दिला जातो आणि दुसरा दिवस हा 2 जानेवारीच्या वाराला लीप वर्षामध्ये दिला जातो. सामान्य वर्षामध्ये तो 1 जानेवारीला भेटतो. त्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला सामान्य वर्षामध्ये असतो. आणि जर लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार किंवा 1 जानेवारीला जो वार असतो तो सामान्य वर्षामध्ये 31 डिसेंबरला असतो. पण लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तो 1 दिवसाने पुढे जातो. आणि एखाद्या वर्षीचा वार सामान्य वर्षामध्ये 1 दिवसाने पुढे जातो पण लीप वर्ष असेल तर 2 दिवसाने पुढे सरकतो. याच कारण आपण लक्षात घेतलंय की लीप वर्ष असेल तर आपल्याकडे 2 दिवस उरतात आणि सामान्य वर्ष ज्याला तुम्ही अनलीप वर्ष म्हणतात जर अनलीप वर्ष असेल तर तो दिवस 1 दिवसाने पुढे सरकतो. या 5 घटकांवर आज आपण किंवा हे 5 मुद्दे तुम्हाला मी जे दिलेले उपमुद्दे त्या उपमुद्द्यांवर आधारित प्रश्नांचा सराव आपण त्या ठिकाणी करणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा परीक्षेमध्ये खूप काही यश मिळवायचं असतं, आता आपण तो हुशार आहोत, आपण गुणवंत विद्यार्थी आहात आणि आपल्याला आपल्याला खूप असा कॉन्फिडन्स असतो की अरे हे तर मला लगेच येऊन जाणार आहे, हे तर मी लगेच करणार आहे. पण नाही, त्या ठिकाणी आपलं डोकं शांत आणि आपला पेन कसा चालतो किंवा आपण किती पेन चालवतो किंवा किती वर्क त्याच्यावर करतो, आपल्या मनामध्ये किती कॉन्फिडन्स आहे याचा विचार जर आपण त्या ठिकाणी केला तर नक्कीच आपल्या या कुट प्रश्नांतले 4ही उपमुद्दे असू द्या त्यातला मार्क आपला कधीच कमी होणार नाही. मग जर आपण गुणवंत विद्यार्थी आहात तर आपण या घटकाचा इतका सखोल अभ्यास करूया की या वर्षी होणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा आपल्या ज्या सराव परीक्षा होतात यामध्ये आपला एकही मार्क त्या ठिकाणी जाणार नाही. तर चला मग आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर येतोय स्क्रीनवर. बघा आपल्या समोर स्क्रीनवर पहिला प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. सगळ्यांनी मनामध्ये तो प्रश्न वाचलाच असेल. बघा
1 जानेवारी 2017 ला रविवार असेल तर 1 जानेवारी 2018 ला कोणता वार असेल? प्रश्न वाचल्यानंतर आपला पेन किंवा आपलं आपली जी हे शांतता, त्या शांततेत आपण तो प्रश्न वाचायला शिकायचे, फार घाई नाही करायची. आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की त्यामध्ये वेळ बरोबर पुरतो, वेळ कमी नाही पडत. उलट कधी कधी काही काही मुले अगदी अर्ध्या तासामध्ये खूप सोप्पा पेपर, खूप सोप्पा पेपर म्हणून ते प्रश्न खूप घाईने वाचतात आणि घाई घाई त्या प्रश्नामध्ये काहीतरी चुका होतात. पण आपण थोडस त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला त्या गोष्टींचा फायदा नक्कीच होणार आहे. बघा, 1 जानेवारी 2017 1 जानेवारीचा वार दिलेला आहे. 1 जानेवारी 2017 त्याचा वार आहे रविवार. आता मी पूर्ण शब्द लिहित नाहीये, आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करायचा आहे. रविवार असेल तर 1 जानेवारी 2018 1 जानेवारी 2018चा वार कोणता असेल? 1 जानेवारी. मग आपण थोडीशी आपला विचार करा की आपल्याला 1 जानेवारी 2017चा वार दिलेला आहे आणि आपल्याला 1 जानेवारी 2018चा वार काढायचा आहे. आपल्या मनामध्ये थोडासा विचार करा. 1 जानेवारी तारखा सारख्याच आहेत, मग तारखांचा विचार करून आपल्याला काय फायदा नाही. तर आता आपण काय करू, आपल्या सालांचा विचार करू किंवा आपल्याला जे वर्ष दिलेले आहेत त्या वर्षांचा आपण त्या ठिकाणी विचार करूया. आपल्याला 2017 आणि 2018 तुम्ही जर विचार केलं तर म्हणजे आपल्याला एक वर्ष पुढे जायचे. एक वर्ष, आता हे एक वर्ष पुढे जाताना यात 17 पण लीप वर्ष नाहीये आणि 18 पण लीप वर्ष नाहीये. म्हणजे आपला वार हा फक्त सामान्य वर्षामधल्या एकच दिवसाने पुढे जाणार आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे, आपलं उत्तर आहे आपला जो वार दिलेला रविवार आणि एक दिवसाने पुढे गेल्यानंतर आपलं जे उत्तर आहे म्हणजे आपला वार येणार आहे सोमवार. बघा, आत्ताच पहिलाच नियम सांगितला, सामान्य वर्षामध्ये एखाद्या वर्षीचा वार पुढील वर्षी एक दिवसाने पुढे जातो. आणि त्याच नियमामध्ये आपलं पहिलं उदाहरण आहे पर्याय क्रमांक 2. आपण पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी रंगवणार आहोत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, पुढील प्रश्न आहे 5 मे 2013 मंगळवार असेल तर 5 मे 2015 कोणता वार असेल? आता आपण पहिल्यांदा आपल्या ज्या तारीख आहेत त्या तारखेंना थोडीशी आपल्या प्रश्नपत्रिकेत असू द्या किंवा आपण जेव्हा सोडवतो ना त्यावेळेस आपण तिथे थोडस टिक मार्क करून घ्या. 5 मे 2013 आता जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेत वगैरे सोडवतो त्यावेळेस तुम्हाला रिटर्न न लिहिता आपण करू शकतो. त्याला मंगळवार आहे, 5 मे 2013 मंगळवार आहे, मंगळवार. तर आपल्याला पुढची तारीख आहे बघा 5 मे 2015 आपल्याला 5 मे 2015 वार काढायचा आहे. मग 5 मे 2015 कोणता वार असेल? आता आपल्या सूत्र आपण जे 5 मुद्दे पाहिले त्या 5 मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करणार आहे. 5 मे सेम तारीख आहे. आपल्याला इथं 2013 आणि 2015 म्हणजे 2 वर्ष आपल्याला फार वाटलं तर आपण त्याची मायनस करून 2 वर्षाचा कालावधी आहे. आता ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण एक विचार करायचा, याच्यात लीप वर्ष आलेले का? बघा, 13 लीप वर्ष नाहीये, 14 लीप वर्ष नाहीये आणि 15 पण लीप वर्ष नाही. म्हणजे आपला वार फक्त 2 दिवसांनी पुढे जाणार आहे कारण 2 वर्षे हे लीप वर्ष नाहीये. आपल्याला इथं 13 ते 15 2 वर्षाचा काळ आहे. पहिल्या वर्षी 1 दिवस आणि दुसऱ्या वर्षी 1 दिवस म्हणजे मंगळवार नंतर 2 दिवस तुम्ही पुढे गेला तर आपला वार येणार आहे गुरुवार. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपण घेतलेला आहे. बघा, तोच नियम आहे, फक्त एखाद्या वर्षीचं वार पुढच्या वर्षी. पण आपल्याला इथं 2, 4, 5, 7 वर्ष जरी दिले तरी आपल्याला आता पुढच्या काही आपण क्लुप्ती त्या ठिकाणी वापरणार आहे. पण आता हे छोट आहे, फक्त 2 वर्षे. मग आपल्याला काय त्यात फक्त लीप वर्ष आलेले आहे की नाही हेच फक्त आपल्याला पाहणे गरजेचं आहे. आणि जर लीप वर्ष नसेल तर फक्त 2 दिवसांनी आपला तो वार पुढे जाणार आहे. त्यानंतरच आपलं पुढील उदाहरण आहे बघा.
एकदम छान प्रश्न आहे. 2015 मध्ये वर्षाची सुरुवात बुधवारी झाली. 2015 वर्षाची सुरुवात. बरेच मुलांना वर्षाची सुरुवात तारीख लिहिली जात नाही किंवा आपल्याकडून तसं आपण फक्त विचार करतो 15 दिलंय 2015, पण वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी हा दिवस आपण लिहिला पाहिजे. 1 जानेवारी 2015. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा देतो त्यावेळेस आपला पेन सगळ्यात जास्त, जेव्हा आपण पेन चालतो ना त्यावेळेस आपल्याला उत्तर हे खूप इझिली सापडतं. कारण पेन जर चालवलं आणि आपण फक्त त्या उदाहरणाकडे जर पाहतच राहिलो तर आपल्याकडे लवकर क्लिक नाही होत. आता मी याचं काय करू, पण मी जर लिहिलंय 2015 मध्ये वर्षाची सुरुवात बुधवारी झाली असेल, म्हणजे 2015 या वर्षाची सुरुवातीचा जो वार आहे तो बुधवार आहे, तर शेवट कोणत्या वारी होईल? आताच आपण सामान्य वर्षाचा नियम पाहिलाय, जर 1 जानेवारी 2015 बुधवार आहे तर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. मग ह्या 31 डिसेंबर 2015 वार म्हणजे आपलं सामान्य वर्ष आहे. बघा, आपण जे नियम किंवा जे मुद्दे शिकलो त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला जेव्हा हा प्रश्न सोडवायचा आहे त्यावेळेस आपल्याला थोडस आपल्याला कुठेही नियम लिहायचा नाही किंवा नियम त्या ठिकाणी द्यायचा नाहीये, पण आपल्याला 1 जानेवारीला जो वार असतो तो 31 डिसेंबरला असतो. म्हणजे याच ठिकाणी सामान्य वर्ष असल्यामुळे ते पण पाहायला शिका की हे सामान्य वर्ष आहे की लीप वर्ष आहे. मग जर सामान्य वर्ष आहे तर 31 डिसेंबरला तोच वार असणार आहे बुधवार, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक. या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच आपण त्या तारखा लिहिल्या पाहिजे की 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार. आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा, पुढील प्रश्न आपल्या समोर येतोय. फक्त आपण एकदा मनामध्ये तो छानपैकी वाचून ठेवायचा आहे आणि वाचल्यानंतर बघा, 31 डिसेंबर 2016 31 डिसेंबर 2016 रविवार असेल तर 1 जानेवारी 2016 सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल? बघा, प्रश्न त्याच मुद्द्याच्या आधारे आपण घेणार आहे. प्रश्न तोच मुद्दा आहे आपल्याकडे, फक्त त्यांनी बघा, त्यांना माहितीये की आपले मुलं सशासारखे कसे भरभर जाऊ शकतात. मग जर आपण सशासारखे भरभर गेलो तर 100% आपलं उत्तर चुकण्याची खात्री आहे आपल्याला. पण आता या ठिकाणी आपण काय करणार, विचार करणार, सांगितलेल्या मुद्द्याचा या ठिकाणी विचार करायचा आहे की काय सांगितलंय आपल्याला की 31 डिसेंबर 2016. मग मी 31 डिसेंबर 2016 लिहिलंय. बघा, 31 डिसेंबर 2016. आता मी 31 डिसेंबर 2016 लिहिलंय. आपण जेव्हा प्रश्नपत्रिकेत करणार आहे त्यावेळेस आपल्या लिहिण्याची सुद्धा गरज नाहीये, फक्त माझा प्रश्न कसा बरोबर येईल याचाच मी त्या ठिकाणी विचार करणार आहे. दर डिसेंबर 2016 रविवार असेल तर 1 जानेवारी 2016 सुरुवात, 1 जानेवारी 2016 सुरुवात काढायची. बघा, तुम्हाला एक सांगितलेला नियम आहे की नाही, लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला 1 दिवसाने पुढे सरकतो. त्याच नियमाचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचंय. तर आपल्याला आता आपल्याला शेवट दिलेला आहे, शेवट आपला रविवार आहे. 31 डिसेंबरचा वार आपल्याला दिलेला आहे, 31 डिसेंबर 2016 वार तुम्हाला रविवार दिलेला आहे. हा रविवार या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा आहे 1 जानेवारी 2016 वार, 1 जानेवारी 2016. म्हणजे आपल्याला आता मागे जायचंय, मागे पुढे नाही जायचं. आता आपला 31 तारखेला जर रविवार आहे, जर तुम्ही पाहिलं तर 2016 याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला हे 2016 हे आपलं लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला 1 दिवसाने पुढे जातो. मग आपल्याला डिसेंबरचा वार दिलेला आहे रविवार. आता आपल्याला पाठीमागे जायचे म्हणजे 1 दिवसाने मागे जाणार आहोत, म्हणजेच आपला वार येणार आहे सोमवार. बघा, सांगितलेला मुद्दा आणि तो मुद्दा आपल्याला त्याच वेळेत जर आठवला तर आपण तो प्रश्न एकदम बरोबर सोडू शकतो.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला मागे जायचंय तर आपण पुढे जाणार आहे. कारण मागे जाताना कधी कधी वार मोजताना पुढचा मोजला जातो. काही मुलं इतके घाई करणार, चला रे लीप वर्ष आहे मग रविवार दिलाय म्हणजेच नक्कीच काय येणार, सॉरी म्हणजे इथं रविवार नाही, रविवारच्या अगोदरचा वार येणार आहे, शनिवार, शनिवार त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच कधी कधी बघा, मी सुद्धा काय केलं, रविवार नंतर सोमवार लिहिलं पण मला मागे जायचं होतं, म्हणजे तो वार मी काय लिहायला पाहिजे होता, शनिवार लिहायला पाहिजे होता. म्हणजेच आपलं याच उत्तर काय आहे, एक दिवस पाठीमागे जाणार आहोत म्हणजे शनिवार आहे. चला पुढील प्रश्न घेऊया. एक जानेवारी 2019 ला गुरुवार असेल तर एक फेब्रुवारी 2020 ला कोणता वार असेल? एक जानेवारी 2019 ला गुरुवार असेल तर एक फेब्रुवारी 2020 चा वार, ज्यावेळेस आपल्या समोर उदाहरण दिलेलं असतं त्यावेळेस त्या उदाहरणानुसार आपल्याला जायचंय. एक जानेवारी 2019 चा वार आहे गुरुवार. एक जानेवारी 2019 चा वार आहे गुरुवार, तर आपल्याला काढायचंय एक फेब्रुवारी. एक फेब्रुवारी 2020 चा वार, एक फेब्रुवारी 2020 ला. आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला तारखा पण सारख्या नाहीयेत आणि आपल्याला साल पण एक वर्षाने पुढे जायचंय. तर मग प्रथम आपण एक जानेवारी 2019 चा जो वार आहे तो आपण एक जानेवारी 2020 चा वार काढून घ्यायचाय. मग एक जानेवारी 2020, एक जानेवारी 2020 चा वार एक दिवसाने पुढे जाणार आहे म्हणजे शुक्रवार येणार आहे. आणि त्यानंतर एक जानेवारी 2000 चा वार शुक्रवार झाला आणि आता आपल्याला एक फेब्रुवारीचा वार काढायचा आहे. आणि एक फेब्रुवारीचा वार काढताना पा, एक जानेवारी 2020 तर आता आपल्याला एक फेब्रुवारी, तुम्हाला मी जो आता नियम सांगितला तो पण आपल्याला यामध्ये वापरायचाय. की 31 दिवसाचा महिना असेल तर वार तीन दिवस म्हणजे 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. मग आता इथे एक जानेवारीचा वार दिलाय, तुम्हाला एक फेब्रुवारीचा वार काढायचाय 2020 चा. मग आपल्याला आता याची जी पद्धत आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने करतो, फक्त मी तुम्हाला त्याला माझी पद्धत वापरते. तुम्हाला एक जानेवारी 2020 एक जानेवारी 2019 चा वार दिलाय. एक जानेवारी 2020 ला जर गुरुवार आहे तर 1 जानेवारी 2020 ला तो वार एक दिवसाने पुढे जाणार आहे, शुक्रवार होणार आहे. आणि मग त्यावरून आपल्याला 1 फेब्रुवारीचा वार काढायचाय. 1 फेब्रुवारी 2020 चा वार काढायचाय. आता याची कल्पना प्रत्येक मुलं आपापल्या पद्धतीने लावणार आहेत, पण मी माझ्या पद्धतीने काढते. जानेवारीचे राहिलेले दिवस 30, फेब्रुवारीचा झालेला दिवस 1, 31 31/7 7 चौक 28 तीन दिवसाने हा वार आपला पुढे जाणार आहे. थोडस पर्याय लिहिताना माझ्याकडून त्या ठिकाणी थोडस हे झालेलं आहे, म्हणजे तो वार आपल्याला त्याच्यामध्ये पर्याय लिहिताना शुक्रवारच्या नंतर 3 दिवस पुढे जायचंय आणि नंतरचा तो वार काय करायचाय आपल्याला घ्यायचंय, म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार, रविवार आणि सोमवार. पर्याय लिहिताना पीडीएफ तयार करताना कधी कधी वारांची गोंधळ होतोय. बघा आता पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. आता हे प्रश्न थोडे फास्ट घेते, मग आपल्याला कोणत्या वर्षी कोणता प्रश्न आला तो आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. 14 एप्रिल 2003
ला शनिवार असेल तर 14 एप्रिल 2004 चा वार, 14 एप्रिल 2003 चा वार शनिवार आहे, शनिवार आहे तर 14 एप्रिल 2004 चा वार तारीख सारखीच आहे, फक्त विचार करायचा तारीख सारखीच आहे, एक वर्षाने पुढे जायचंय, पण यामध्ये जर आपण विचार केला तर एप्रिल पासून ह्या एप्रिल पर्यंत जाताना आपला फेब्रुवारी महिना 2004 चा येतो आणि 2004 हे लीप वर्षे, 2004 हे लीप वर्ष आहे, म्हणजेच आपला हा वार आता 2 दिवसांनी पुढे जाणार आहे, म्हणजे शनिवार नंतर 2 दिवस जर पुढे गेलो तर सोमवार हा वार येणार आहे, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी येणार आहे. बघा त्या एका वर्षीचा वार पुढच्या वर्षी, पण याच्यामध्ये एक सामान्य वर्ष आहे आणि एक लीप वर्ष आहे, पण फेब्रुवारी महिना जो आलेला आहे तो लीप वर्षाचा आहे. पुढील प्रश्न, एकदम सोपा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, बघा खालील पैकी कोणते लीप वर्ष नाही. आता लीप वर्षाचा नियम, लीप वर्षाचा नियम आपण पाहिलेला आहे, ज्या इसवी सणाला 4 ने पूर्ण भाग जातो आणि शतक वर्षाला 400 ने भाग जातो, मग साधारणतः आपण आपल्या 4 ची कसोटी शिकलेलो आहे आणि त्या 4 च्या कसोटीमध्ये जर पहिलं वर्ष घेतलं, 4 ची कसोटीला एकक दशकाचा विचार करतात, एकक दशकाचा जर विचार केला, त्याला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे. नंतर आपण 96 त्याचा जर विचार केला, 4 ने भाग गेला तर त्याला सुद्धा 4 ने पूर्ण भाग जातो, पण हे जर शतक वर्ष आहे तर याला आपल्याला 400 नेच भाग द्यावा लागेल आणि 400 ने भाग दिल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की यातलं लीप वर्ष कोणतं आहे. 4 × 4 = 16 म्हणजेच कोणते लीप वर्ष नाही, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बघा, लीप वर्ष आहे किंवा नाही हे ओळखणं अतिशय सोपं आहे आणि त्यानुसार आपल्याला फक्त शतक वर्ष आणि सामान्य वर्ष याचा फक्त विचार करायचा आहे. वेगळे पद ओळखा, वेगळं ओळखताना जेव्हा आपल्याला महिने दिलेले असतात त्यावेळेस पहिला विचार आपल्याला त्या महिन्यांचे दिवस पाहिजे. आपल्याकडे महिन्यांचे दिवस आपण त्याच ठिकाणी लिहून घ्यायचे. सप्टेंबर महिना जो असतो, सप्टेंबर महिना त्याचे दिवस किती आहेत, 30 आहेत. एप्रिल महिना जर घेतला तर एप्रिल महिन्याचे दिवस 30 आहेत. जून महिना घ्या, जून महिन्याचे दिवस 30 आहेत. आणि ऑगस्ट महिना जर घेतला तर ऑगस्ट महिन्याचे दिवस 31 म्हणजे 31 आहेत. म्हणजेच वेगळे पद यामध्ये आपला पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4, ज्यावेळेस तारीख असते त्यावेळेस आधी वर्ष पहा, वर्षानंतर महिना पहा आणि महिन्यानंतर तुमचा दिवस पहा, म्हणजे आपल्याला त्यातलं वेगळं पद त्या ठिकाणी ओळखणं सोपं जात आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न जेव्हा आपल्या स्क्रीनवर असेल त्यावेळेस आपण तो लिहिण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1993 सालची सुरुवात सोमवारी झाली असेल तर वर्षभरात कोणता वार 53 वेळा असेल. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा सुरुवात हा शब्द असतो त्यावेळेस आपण त्याची तारीख लिहिणं गरजेचं आहे. जर 1993 सालची सुरुवात जर सोमवारी झाली असेल, सुरुवात म्हणजे 1 जानेवारीचा वार, 1 जानेवारी 2000 आपला 1993 आणि त्याचा वार, त्याची सुरुवात आपल्याला सोमवारने दिलेली आहे. सोमवार या ठिकाणी त्याची सुरुवात सोमवारने झाली असेल तर वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल. आपण साधा जर विचार केला तर हे 1993 हे जे काय हे सामान्य वर्ष आहे आणि ह्या सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. म्हणजे जर या ठिकाणी 1 जानेवारीला सोमवार असेल तर आपला पर्याय क्रमांक 3 1 जानेवारीला म्हणजे 53 वेळा येणारा वार
सुद्धा त्या ठिकाणी सोमवारच असणार आहे. जे आपण जो नियम पाहिला 53 वेळा, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार घ्यायचा आणि लीप वर्ष असेल तर आपल्याला 1 आणि 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा त्या ठिकाणी येतात. आता आपल्या परीक्षेला आलेले प्रश्न आणि परीक्षेला आलेल्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी अगदी प्रश्न कसा दिलाय किंवा तो मी कसा सोडू शकतो किंवा हा प्रश्न मी कसा सोडवला पाहिजे. बघा आता सोप्याकडून थोडस काठिण्य पातळीकडे आपण जाणार आहोत. एका वर्षी स्वातंत्र्य दिन, बघा एका वर्षाचा स्वातंत्र्य दिन, आता आपल्याला या तारखा पण माहिती असणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य दिन मंगळवारी, म्हणजे एका वर्षी स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिनाची तारीख आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असल्यास त्या वर्षी अखेरचा वार कोणता किंवा शेवटच्या दिवशी कोणता वार असेल, म्हणजे 31 डिसेंबर. आपल्याला 31 डिसेंबरचा वार काढायचा आहे. 31 डिसेंबर. आता आपल्याला या वर्षीचा स्वातंत्र्य दिन इथं आपल्याला वर्ष दिलेलं नाहीये, पण स्वातंत्र्य दिनावरून आपण काय करणार, 31 डिसेंबरचा वार काढणार. आता आपले काही सूत्र आहे ते आपण उद्याच्या तासाला बघणार आहे. फक्त आता हा वार आपण कसा काढू शकतो किंवा काय केलेले त्यासाठी आपल्याला जे दिवस सांगितले, 28 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 28 0 म्हणजे कोणताही वार 5 वेळा येत नाही. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 31 दिवसाचा जर महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आता या वर्षीचा स्वातंत्र्य दिन दिलाय, आपल्याला वर्ष त्या ठिकाणी दिलेलं नाहीये, मग स्वातंत्र्य दिनावरून आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत जायचंय. पहिल्यांदा ऑगस्ट महिना घ्या आणि ऑगस्ट महिन्याचे राहिलेले दिवस घ्या. हा ऑगस्ट महिना आहे, त्या ऑगस्ट महिन्याचे राहिलेले दिवस घेऊ. आधी महिने मांडून घ्या. आपल्याला सप्टेंबर महिना घ्यायचा आहे. ऑक्टोबर महिन्याचे दिवस घ्या, नोव्हेंबर घ्या आणि मग डिसेंबर घ्या. आता याची सोडवण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी असू शकते, हे पण आपण लक्षात ठेवा की फक्त मी सांगितलं तसंच नाही, अजून तुम्हाला ते 1 तारखेच्या वारावरून सुद्धा पुढे जाता येणार आहे. पण आता सध्या तर हे घेऊया, पा 15 आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे दिवस. 31 मधून जर 15 मायनस केले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ऑगस्टचे दिवस राहिलेत 16. आता सप्टेंबर महिन्याचे दिवस 30 आहेत, पण 30 लिहायचे नाही तर आपण त्याच्याऐवजी तिथे 5 वेळा येणारे 2 वार असतात, सप्टेंबर महिन्याचे दिवस 2 घेऊया. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना आहे, त्याचे दिवस 31 आहे, तिथं 3 घेऊया. 3 का घ्यायचे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 वार 5 वेळा येतात. नोव्हेंबर महिन्याचे 2 घेऊया दिवस आणि डिसेंबर महिन्याचे 31 दिवस त्या ठिकाणी घ्यायचे झालेले. फक्त 2 महिने लक्षात ठेवा, पहिला महिना राहिलेले दिवस घ्यायचे आणि शेवटचा महिना हे झालेले दिवस घ्यायचे. त्याचे ऍडिशन करा, 7, 2, 8, 3, 11, 13, 14, 6, 2, 8, 8, 3, 11, 13, 14, 13, 14 पहा किती झाली बेरी, 54. त्याला भागिले 7 करा. 54 भागिले जर आपण 7 केलं तर 7 × 7 = 49. उरले किती बघा, 14 आणि 5. 5 दिवसांनी आपल्याला पुढे जायचंय किंवा 2 दिवस पाठीमागे यायचे. मग आपल्याला शक्य मंगळवार झाल्यावर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार उत्तर येणार आहे, किंवा मंगळवारच्या आधी तुम्ही 2 दिवस जा, त्यावेळेस तुमचं उत्तर. आपल्याला 5 दिवस पुढे जाण्यापेक्षा 2 दिवस मागे येणे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सहज शक्य आहे. म्हणजे आपल्याला 2022 साली आलेला प्रश्न आपण ह्या पद्धतीने सोडू शकतो. आता दुसरी जी पद्धत आहे ती आपण उद्या किंवा आपण तुमच्या वर्ग शिक्षकाकडून ती आपण समजून घेऊया नंतर, कारण ही माझी पद्धत आहे. प्रत्येक वेळेला तीच पद्धत आपण वापरू शकतो असाही भाग त्यामध्ये नाहीये. आता आपण पुढच्या पुढील याला आलेला पा, 2020 साली आलेला प्रश्न. एका वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता. एका वर्षी 15 ऑगस्ट
एका वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता, तर त्याच वर्षातील 6 सप्टेंबर कोणता कोणत्या वारी असेल? 2020ला आलेला प्रश्न आहे. 2020 15 ऑगस्टला सोमवार होता, तर त्याच वर्षातील 6 सप्टेंबर कोणत्या वारी असेल? पंधरा ऑगस्ट सोमवार आहे. तर आपल्याला त्याच वर्षातील, म्हणजे वर्ष बदललेलं नाही, त्याच वर्षातील 6 सप्टेंबर कोणत्या वारी असेल? म्हणजे 6 सप्टेंबर चा वार आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. आता आपण आधीचं उदाहरण जसं सोडवलं त्या पद्धतीने सुद्धा हे उदाहरण सोडवायला सोपं आहे. किंवा आपल्याला शिबासवाटी, आता आपण उद्याच्या तासिकेत ते बघणार आहे, पण आपल्याला त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. हा शिक्षक दिन, चला विद्यार्थ्यांसाठी चॅट बॉक्स ओपन केलेला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया त्यामध्ये नोंदवायच्या. ते उदाहरण तुम्ही कसं सोडवता किंवा कोणत्या पद्धतीने सोडवता याचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. बघूया कोण किती भरभर ते उदाहरण सोडवतंय. बघा याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे ते अनिल आलेला आहे, अजिंक्य आलेली, स्वरा आलेली आहे, बघा रोहिणी आलेली आहे, निलेश आलेला आहे, अनुश्री आलेले आहे. बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया आणि छान पैकी बऱ्याच जणांचं सारखंच उत्तर आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी हा प्रश्न खूप छान पद्धतीने सोडवलेला आहे. एकदम छान, एकदम छान, भरभर आलेल्या प्रतिक्रिया. पण उत्तरामध्ये अजून काही थोडासा आहेच ना, थोडासा बदल केलेला आहे काही मुलांनी. बघूया आपण कोणाचं उत्तर आता या ठिकाणी बरोबर आहे. तर बघूया, 15 ऑगस्ट सोमवार आहे, तर 6 सप्टेंबरचा वार. आता मी 15 ऑगस्ट तुम्हाला मी अजून जे नियम सांगितले नाही त्या नियमाचा इथे मी वापर करत नाही. मी ऑगस्टचे राहिलेले दिवस घेणार आहे. ऑगस्टचे राहिलेले दिवस घेताना 31 मधून 15 वजा करा. तुम्हाला दुसऱ्या पण नियमाने आहे ते उद्याच्या तासिकेत आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत. म्हणजे ऑगस्टचे राहिलेले 16 दिवस, ऑगस्ट नंतर सप्टेंबरचे झालेले 6 दिवस, 6 5 याचा जर आपण विचार केला तर आपल्याला 22/7 केलं, 7 3 21. आणि मी इथं पेन का चालवते, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण उत्तर चुकीचे लिहू शकतो. म्हणजे आपल्याला एकच दिवसाने पुढे जायचंय. सोमवार नंतर आपला वार आलेला आहे मंगळवार. बघा बऱ्याच मुलांनी, म्हणजे मंगळवार हे उत्तर, म्हणजे खूप छान अभ्यास केलेला आहे मुलांनी किंवा छान अभ्यास सुरू आहे त्यांचा, की त्यानंतरचा जो वार आहे ऑगस्टचा सोमवार आणि त्यानंतर 6 सप्टेंबरचा जो वार आहे तो आपला या ठिकाणी मंगळवार येणार आहे. पुढील प्रश्न घेऊया. ओके, एकदम छान प्रश्न आहे. मुलांनी भरभर भरभर आपापल्या प्रतिक्रिया त्यामध्ये द्यायच्या आहे. कोणत्या तारखेचा वार त्या महिन्यात 5 वेळा येईल? प्रश्न व्यवस्थित वाचा. म्हणजे मुलांच्या प्रतिक्रिया बघा. प्रश्न आला समोर, प्रश्न पहा. पुढील पैकी कोणत्या तारखेचा वार त्या महिन्यात 5 वेळा येईल? आता आपण एक नियम सुरुवातीलाच बघा, मुलांच्या प्रतिक्रिया सुरू झालेल्या आहे. पटपट 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 चालू आहे. कोणत्या क्रिया आहे बघा आपल्या, पहा. स्वरा आली, अजिंक्य आलाय, अनुश्री आलेली आहे, तीर्थराज आलेला आहे, बघा शुभांगी आलेली आहे, सीमा आलेली आहे. बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया आहे बघा, छान छान. आणि सगळ्यांचं जवळजवळ सारखंच उत्तर आहे. म्हणजे बऱ्याच जणांना हा घटक 2019 साली परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. खूप सुंदर, एकदम छान, पुनम आहे की नाही. भरपूर मुलांनी छान अशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहे. बघा पुढील पैकी कोणत्या तारखेचा वार त्या महिन्यात 5 वेळेला येईल? आता याच्यासाठी आपलं पहिलं काम आहे की आपल्याला त्या महिन्याचे दिवस लिहिले पाहिजे. आता दिवस लिहिताना आपल्याला आपल्या समोर जो महिना दिलेला आहे
या महिन्याचे दिवस लिहिताना ना सप्टेंबर महिना 30 दिवसाचा आहे, म्हणजेच याच्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात, म्हणजे हा पर्याय आपला कट. त्यानंतर जुलै महिना, आता आपण फेब्रुवारीकडे जाऊ. फेब्रुवारीचे 28 किंवा 29 दिवस असतात, त्यामध्ये आता फेब्रुवारीचा 1 फेब्रुवारीचा वारच 5 वेळा येतो, म्हणजे हा पर्याय कट. आपले 3 जुलै 31 दिवसाचा महिना आहे, 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 5 जानेवारी, जानेवारी हा 31 दिवसाचा महिना आहे, त्याला 1, 2 आणि 3 तारखेचे 5 वार 5 वेळा येतात, म्हणजे आपला हा 4 नंबरचा पर्याय कट झालेला आहे, म्हणजे आपला 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि खूप मुलांनी खूप छान अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, म्हणजे खूप सुंदर की मुलांनी लगेच तो प्रश्न सोडवलेला आहे. म्हणजे बघा, आपण जे परीक्षेला घेतो ते प्रश्न खूप सोपे असतात, फक्त आपण घाई करतो. हा दिनदर्शिकेचा थोड्याशा काठिण्य पातळीचा भाग घेऊन मी उद्या परत तुमच्या समोर येणार आहे, येणार आहे. पण त्याआधी अजून आपण अजून एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. बघू किती मुलांच्या प्रतिक्रिया छान येतात आपल्याला. एकदम सोपा प्रश्न तुमच्या समोर आहे, बघा. एक फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार होता? 2021 ला आलेला प्रश्न आहे. 2021 बघूया किती मुलांच्या प्रतिक्रिया येतात ते आपल्याला. भरभर 2021 साली आलेला प्रश्न आहे, आणि आपण कसा सोडवतोय किंवा काय होतंय बघा मुलांच्या प्रतिक्रिया. बघा, वेदिका आलेली आहे, अजिंक्य आलेला आहे, स्वरा आलेली आहे, प्रवीण है कि नहीं, सविता, अनुश्री, तीर्थराज, पूनम, सार्थक, रेशमा, सगळ्यांच्या एकदम भरभर प्रतिक्रिया आणि भरपूर छान. म्हणजेच मुलांनी दिनदर्शिका हा घटक खूप छान समजलेला आहे, म्हणजे ते खूप छान याच्यावर तयारी केलेली त्यांनी. एकदम छान तीर्थराज बघा आलेली, कार्तिकी, रोशनी, खूप मुलांच्या इतक्या प्रतिक्रिया, बापरे, खूप छान. आणि उत्तरामध्ये अजिबात बदल नाहीये, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर कॉन्फिडन्सली मुलांनी दिलेलं आहे, खूप छान. चला तर मग आता आपण तो प्रश्न एकदा सोडून पाहूया. प्रश्न आहे, 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार? सगळ्यात प्रथम आपण ती तारीख लिहून घेऊया. 1 फेब्रुवारी 2016 आणि 1 फेब्रुवारी 2010. 1 फेब्रुवारी 2016 ला सोमवार होता, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता? 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वाराचा 2021 ला आलेला प्रश्न आहे. प्रथम किती वर्षे ते काढून घ्या. 16 मधून जर 10 गेले तर 6 वर्ष उरतात, 6 महिने उरतात, सॉरी 6 महिने म्हणजे 6 वर्षे. आणि आता आपल्याला या 6 वर्षामध्ये आता आपल्याला पाठीमागे जायचे, 2010 तर आपल्याला त्याचा वार काढायचे. आता 10 पासून 16 पर्यंत लिप वर्ष पाहिजे. 10 च्या तुम्ही गेले तर 12 हे एक लिप वर्ष त्याच्यामध्ये येत आहे, आणि 12 नंतर 16 हे लिप वर्ष आहे, पण 16चा एकच फेब्रुवारी पर्यंतच आहे, म्हणून आपल्याला फक्त 1 दिवस याच्यामध्ये ऍड करायचा आहे, म्हणजे 7 दिवस झाले, आणि 7 दिवसांनी तोच वार असतो, म्हणजे आपलं याचं उत्तर आहे पा आपला 1 फेब्रुवारीचा वार म्हणजे सोमवार. आता काही मुलांनी काय केलेलं आहे, काय 1 फेब्रुवारी मग त्यांनी तो लिप वर्ष 2 दिवस ऍड केलेले. 10 आपला, परत एकदा सांगते, 10 पासून 11 12 एक लिप वर्षे, 16 लिप वर्ष, पण 16चा 29 फेब्रुवारी हा दिवस आलेला नाहीये, म्हणून तुम्ही त्याच्यात एकच दिवस ऍड करा, ते 7 दिवस झाले, आणि 7 दिवसांनी काय करा, पाठीमागे जायचंय. म्हणजे आता 7 दिवस म्हणजे तोच वार राहणार आहे, तुम्ही मागे गेले किंवा पुढे गेले तर तोच वार राहणार आहे, म्हणजे आपला वार सोमवार आहे. या ठिकाणी आपण दिनदर्शिकेवरचे सोपे उदाहरण आजच्या तासाला घेतलेली आहे, आणि उद्या याच दिनदर्शिकेवरचा थोडासा काठिण्य पातळीचा भाग घेऊन मी परत आपल्या समोर येत आहे. तोपर्यंत आपली रजा घेते. धन्यवाद.
रेकॉर्डिंग ऑफ. इस प्रतिक्रिया धन्यवाद. Gracias.